नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप सावंके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर हे ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे आणि आपल्या संपूर्ण जीवनकाळात ही कलाकृती उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जात असते. त्यातही जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील अंतर म्हणजे जीवन. मग या धावपळीच्या जीवनात बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं, जसे काही संधिवात, आमवाद, गुडघेदुखी. मग प्रश्न पडतो की आजार होण्यामागची नेमकी कारणं कुठली, आणि त्यावर बऱ्याच वेळा वेदनाशामक औषधे, पुढे जाऊन शस्त्रक्रिया करून देखील काहीच फायदा होत नाही. मग माणूस एखाद्या टेन्शनमध्ये येतो की नेमकं करायचं काय. मग अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते संपूर्ण निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेदिक चिकित्सा उपपद्धती, ज्यामध्ये औषध उपचार पद्धती आहे, पंचकर्म आहे, बस्ती, या सर्वांचा चांगला फायदा होऊ शकतो. तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सचिन गोडसे सर. नमस्कार सर, आजच्या डॉक्टर स्वागत. नमस्कार. वैद्य सचिन गोडसे हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. सर हे गेली 13 वर्ष कुर्डूवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदीय प्रॅक्टिस करीत असून ते श्री विश्ववार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कुर्डूवाडी व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवत असतात. आजपर्यंत वैद्यकीय सचिन गोडसे यांनी 15,000 रुग्ण, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, 15,000 रुग्णांवर सरांनी यशस्वी अशी गुडघेदुखी व वायतवदीवर अशा त्रासदायक वेदनादायक विकारांवर यशस्वी चिकित्सा केलेली आहे व कित्येक ऑपरेशन देखील टाळलेले आहेत. याशिवाय दररोज नवनवीन औषध पद्धतीत संशोधन करून त्याचा रुग्णांना फायदा करून दिला जातो. संधिवात, आमवात या विकारांशिवाय श्रीरोग वंध्यत्व, मणक्यांचे विकार, किडनीचे विकार, वर्षा ऋतू, वातव्याधी व उंची वाढ यांसारख्या आजारावर त्यांचे विशेष प्रावीण्य मिळालेले आहे. आज आपण त्यांच्याबरोबर संधिवात, आमवाद, गुडघे दुखे, आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 2490808050 किंवा 2498808050. मुंबई बाहेर प्रेक्षकांनी 022 हा एसटी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो कृपया नोंदून घ्यायला विसरू नका. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला विविध विषयांवर महत्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा आपलं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. सर आमच्या माझा पहिला प्रश्न आहे की संधिवात म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं कुठली आहेत आणि आपल्याला काही अनुभव आलेत काय, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार. बरोबर. आजचा जो विषय आहे तो म्हणजे आयुर्वेदातला वातव्याधी. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त, कफ. त्यातला आपण जो घेतलेला आहे तो वातव्याधी. त्या वातव्याधीमध्ये संधिवात म्हणजे सांधे दुखणं, आमवात, गुडघेदुखी म्हणजे सर्व शरीरातले जे वेदनादायक किंवा त्रासदायक किंवा कष्टदायक म्हणजे कुणालाही वेदना म्हणजे की दुखणं हे आठवतं, अशा पद्धतीचा आज आपण विषय घेतलेला आहे. बरोबर. आता पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे संधिवात ह्या 2 शब्द आहेत, एक म्हणजे वात दोष आणि दुसरं म्हणजे संधी. संधी म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया. संधी म्हणजे काय की आपण पाहतो की संधी म्हणजे आपण व्यवहारात पाहतो की संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी किंवा एक आपल्याला मिळालेली संधी. आता जसं मी आपल्या समोर किंवा डीडी सह्याद्री वाहिनीवरती मी बोलतोय, ही मला मिळालेली एक संधी आहे. बरोबर. किंवा आज आपण आता पाहिलं तर 12वीच्या परीक्षा चालू आहेत सध्या, म्हणजे त्या मुलांना 12वीची परीक्षा दिल्यानंतर पुढे आयुष्यात करिअर करण्याची ही एक संधी आहे परीक्षा म्हणजे. बरोबर. पण त्या संधीचं सोनं जर करायचं असेल तर त्या मुलांनी आता काय करायला पाहिजे तर अभ्यासरूपी वंगण जर का त्या परीक्षेमध्ये घातलं तर त्यांचं आयुष्य हे कोण डॉक्टर होईल उद्या, कोण इंजिनियर होईल, कोण वकील होईल, म्हणजे अभ्यासरूपी वंगणानं त्यांचं आयुष्य हे बदलू शकतं हे संधी जर का त्यांनी व्यवस्थित ही केली तर. नाहीतर आपण पाहतो की त्या संधी जर हुकली किंवा त्या संधीचं सोनं नाही केलं तर घरी बसलेले आपण पाहतो. बरोबर. सेम त्या पद्धतीनं आपलं जे आयुष्य चाललेलं आहे ते ह्या सांध्यावरती चाललेलं आहे. आयुर्वेदाला अपेक्षित जो सांधा आहे तो म्हणजे 2 भावपदार्थ, जसं 2 हाडं असतील, 2 शिरा असतील, 2 स्नायू असतील, 2 पेशी असतील,
एकत्र आलं की त्याला संधी म्हणलं जातं. आता हे तो कुठलं वंगण येतं तर शरीरातला जो श्लेषक कप म्हणतो आपण तो त्या सांध्याला वंगण करत असतो. म्हणजे कोणत्याही सांध्याची उठणं बसणं चालणं आपण ज्या खेळतो पळतो उड्या मारतो हे सगळं जे होत असतं त्या सांध्याची व्यवस्थित लवचिकता होत असते. उदाहरणार्थ आता आपण मोबाईलवरती हे करतो किंवा कॉम्प्युटरवरती टाईप करतो बोटं फिरवत असतो किंवा एखादं वाद्य वाजवतो पियन वाजवतो व्हायलिन वाजवतो तेवढं आपल्याला समजत पण आहे किती पटपट 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 आपली त्या हाताची किंवा सांध्याची मुव्हमेंट होत असते. पण ज्यावेळी ते स्टिफ होतील किंवा सांध्यामध्ये वात वाढेल त्यावेळी मग आपल्याला जाणवायला लागतं की हा सांधा दुखतोय हा हे होतोय त्रास होतोय. मग तिथं जे आपल्याला वंगण कमी पडतं आपण जे म्हणतो ना की त्यावेळी जाणवतं की आपला सांधा जर नसेल तर आपल्या शरीरामध्ये काय होऊ शकतं. हा म्हणजे एवढा गंभीर विकार होत चाललेला आहे की पूर्वी म्हणलं जायचं की काय होतंय की कोण जर म्हणलं की पाठ दुखते मान दुखते कंबर दुखते गुडघा दुखतं तर सहज बोललं जायचं की झाला लवकर म्हातारा. आणि होतही तसं ज्यावेळी मी प्रॅक्टिस करायचो अगोदर साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीच्या अगोदरची ही गोष्ट आहे की सांधेदुखीचा पेशंट म्हणलं की साधारण 60-65 हे किंवा आजोबा असे ठरलेले असायचे. पण आज जर पाहिलं तर 10 आणि 12 वर्षाची मुलं पण येतात. म्हणजे त्याचं एवढं प्रमाण वाढत चाललेलं आहे की बस. आणि दुसरी गोष्ट साधारण 8-8, 10-10 वर्ष बरेच म्हणजे गोळ्या औषध घेतात इंजेक्शन घेतात आणि त्यातून अक्षरशः पीडित आहेत. म्हणजे गोळ्या औषध खाऊन सुद्धा त्यांना उपचार होत नाही म्हणजे त्यांच्या वेदना त्या कमी होत नाहीत. शेवटची स्टेप त्यांना ऑपरेशन सांगितलं जातं. काही काही जणांचे ऑपरेशन होऊन सुद्धा परत त्यांना वेदना राहतात. म्हणजे त्यात अक्षरशः काय म्हणू आपण त्याला त्यांचे आयुष्य हे त्रासदायक होत चाललेलं आहे. तर ह्याच्यातून सुटका करण्यासाठी जी काय आपली आयुर्वेदिक पद्धती आहे त्याच्यातून ह्या पेशंटला कसा फरक पडतो संधिवात म्हणजे नेमकं काय त्यानंतर त्याची ट्रीटमेंट पूर्ण होते का मुळापासून होते का बरेच दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते का असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांच्या किंवा रुग्णांच्या मनामध्ये असतात. आज त्याचंच निराकरण करण्यासाठी आपण हा विषय निवडलेला आहे. खूप सुंदर प्रेक्षक आपण बघितलं की संधी म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आपल्या आयुष्यातील असलेलं महत्व याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं त्याच्या लक्षणांबद्दल आपल्या सरांनी सांगितलं. तर सर या प्रश्नाला विचारून मला आपल्याला विचारायचं की आपले काही अनुभव आहेत का संधिवाताविषयी त्याबद्दल प्रेक्षकांना थोडक्यात काही सांगता येईल. संधिवात म्हणजे काय अगोदर मी सांगेल तुम्हाला की संधी आणि वात संधी म्हणजे दोन सांधे की ज्या सांधेमध्ये वाढलेला वात असतो. आता संधी वात म्हणजे काय तर हंती संधिगत म्हणजे जी सांधेची जी गती आहे ना त्याचं हनन होतं म्हणजे त्याची क्रियाती हानी होते. त्यानंतर संधी शूलम करोती आटोपम म्हणजे संधीच्या ठिकाणी वेदना होणं कटकट आवाज येणं उठता बसताना त्रास होणं त्यानंतर सकाळी उठलं की उठताना अंग मोडल्याशिवाय किंवा कटकट आवाज आल्याशिवाय न उठणं किंवा अंगावरती गरम पाणी घेतल्याशिवाय किंवा थोडीशी हालचाल झाल्याशिवाय उठू न वाटणं बेडमधून बाहेर न येऊ वाटणं अशा पद्धतीची जी लक्षणं असतात ती संधिवातामध्ये असतात. हे कशामुळे होतं तर संधिवाताची एक तर वयामुळे होत असतं म्हणजे त्या हाडाची झीज होत जात असते. दुसरं वात वाढतो. वात कशाने वाढत असतो तर वृक्ष आहार म्हणजे हरभऱ्या दाळीसारखे पदार्थ असतील वांग बटाट्यासारखे ह्या पदार्थ असतील त्याचबरोबर अति कष्ट होत असेल म्हणजे अति प्रवास होत असेल अति मैथून होत असेल त्याचबरोबर जो थंड म्हणतो आपण की थंड प्रकार किंवा फ्रीज मधलं खाणं असेल किंवा कोल्ड्रिंक सारखं पिणं असेल किंवा थंड पाणी पिणं असेल उभं राहून पाणी पिणं असेल ह्याच्यामुळे काय होतं की त्या शरीरातला वात वाढत जातो आणि संधिवातासारखा आजार हा जडत जात असतो. ह्याच्यानंतर अजून काय होतं की आज आपण पाहिलं तर की तासन तास आयटी इंजिनियर क्षेत्रातले जे असतात ते एसी मध्ये बसून काम करत असतात आणि दुसरं म्हणजे वेगाचं धारण केलं जातं जे मलमूत्र ह्याचं वेळच्या वेळेला हे व्हायला पाहिजे उत्सर्जन व्हायला पाहिजे म्हणजे मलमूत्राचं वेग हे अडवून धरायला नाही पाहिजे तर ते अडवून धरले जातात त्याच्यामुळे होत असतं. बरेचदा आपण पाहतो की स्त्रियांच्या मध्ये की 2-3 सीजर झालेले असतात किंवा एखादी डिलिव्हरी झालेली असते पण त्याच्यानंतर शेगडी केलेली नसते. बऱ्याचदा तरुण मुलींच्या बाबतीत काय होतं की मासिक पाळीच्या वेळी जो काय आराम करायला पाहिजे तर तिथं आराम केला जात नाही. ह्याच्यामुळे काय होत असतं की त्या ठिकाणी शरीरामध्ये वात वाढत असतो. दुसरं आज जर आपण पाहिलं की कुठल्याही टीव्ही चॅनलवरती पहा किंवा न्यूज पेपरमध्ये पहा की डाएट ह्याच्या नावाखाली वेगवेगळ्या तज्ञांची वेगवेगळी मतं असतात आणि त्या प्रत्येकानुसार प्रत्येकाची मते ही वेगवेगळी चालत असतात. सर आपण त्या कारणाबद्दल बोलूयात. तर पुढे आपल्याला एक फोन आलाय कविराजचा फोन आलाय उस्मानाबादवरून. नमस्कार कविराजी आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो नमस्कार आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. माझे मला डॉक्टरांनी वात आहे म्हणून सांगितलेलं आहे शरीरामध्ये. अच्छा. आणि माझे घोट्याचे जे सांधे असतात ना ते जास्त चालले जास्त फिरण्यात आलं की दुखतात फक्त घोट्याचे. बाकी गुडघा किंवा असं कोपर असे ज्या ज्या ठिकाणी असे जॉईंट आहेत त्या ठिकाणी नाही दुखत फक्त घोट्याच्या ठिकाणी दुखतं. तर ते नैसर्गिकरित्या म्हणजे खाण्यामध्ये काही गोळ्या सोडून की आहारामध्ये काही घ्यायला म्हणजे कोणता आहार घ्यावा. चालेल. वय 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 किती आहात आपलं. वय 37. 37 यांचं वय आहे तशीच 37 आणि त्यांना घोट्याचा त्रास आहे. त्यांनी आहारामध्ये त्यांच्या वातुळ पदार्थ वांग बटाटा हरभरा डाळ ह्या 3 गोष्टी त्यांनी सोडाव्यात. आणि आहारामध्ये ह्याचं जे पदार्थ तिळाचं तिळ जवस
उडीद आणि हुलगे ह्या चार गोष्टीचं जर प्रमाण वाढवलं रात्री झोपताना दूध आणि तूप घेतलं तरी सुद्धा गुडघेदुखी बऱ्याच अंशी कमी होत असते. सगळ्यात महत्वाचं त्यांचे फक्त घोटे दुखतात तर त्यांचं जर काम कसं आहे सांगता येणार नाही, पण जर का पाण्यात वगैरे असेल तर ते पाण्यातलं काम त्यांनी टाळायला पाहिजे, कारण खालून जर गारवा बादला तर असे घोटे दुखणं किंवा टाचं दुखणं होत असतं. त्याच्यासाठी आणखी साधा घरचा घरगुती उपचार ते म्हणजे एरंड तेल आहे ते तळपायला लावणे त्यांनी, किंवा साधे तिळ तेलाने मालिश जरी केली रात्री झोपताना तरी सुद्धा त्यांची घोट आणि जे दुखणं आहे ते मात्र कमी होऊ शकतं. निश्चितच कविराजी सरांनी सांगितल्याप्रमाणे सर नेहमीच घरगुती उपाय सांगत असतात, त्यामुळे माझं प्रेक्षकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया हे नोट डाऊन करून घ्यावं, जेणेकरून आपण त्याचा वापर करू शकतो किंवा आपण ते इतरांना देखील शेअर करू शकतो की त्याची मदत होऊ शकते. सर फोन येण्यापूर्वी आपण वाताविषयी बोलत होता, त्यांच्या कारणांविषयी बोलत होता, शेगडी आपण सांगितलं त्याबद्दल अजून काय सांगणार? बरोबर, तर ह्यामध्ये असे असंख्य अजून कारण सांगू शकतो आपण की ज्यामुळे वात वाढतो शरीरामध्ये, आणि एकदा वात वाढायला सुरुवात झाली की हाडाची झीज व्हायला लागते. हाडाची झीज व्हायला लागली की मग मात्र संधिवात, सुरुवातीला पेशंट काय होतो की उठताना बसताना त्रास होतो, परत हळूहळू मग लंगडायला लागणं, परत एक एक म्हणजे काहीतरी काठीचा आधार घेणं किंवा वॉकरचा आधार घेणं किंवा कुणाचा तर आधार घेणं अशा पद्धतीने होतं. त्यानंतर मग मात्र ह्या सांध्याचा जो त्रास आहे तो त्या शिरावरती कंडरावरती येतो, मग शिरा आणि कंडरा ज्या आहेत पाठीमागच्या त्याही कडक व्हायला लागतात. मग मात्र पेशंटला आखडायला लांबवायला, गुडघे आखडायला लांबवायला, हाताची बोटं आखडायला लांबवायला त्रास व्हायला लागतो, म्हणजे छोटे छोटे सांधे सुद्धा आखडायला लांबवायला त्रास व्हायला लागतो. आणि मग मात्र तिथं कटकट आवाज येणं, वंगण जर कमी झालं तर एकमेकावरती सांधे घासायला लागणं, आणि ह्या वेळी गोळ्या औषधं खाऊन सुद्धा काही काही पेशंटला बरं वाटत नाही, त्यावेळी मग मात्र त्यांना सल्ला दिला जातो की आता तुम्ही ऑपरेशन करून घ्या. मग हे 60-70 वयापर्यंत ते लोक हे पण करू शकतात मान्य, पण साधारण 20-25 वर्षाचा मुलगा आहे आणि जर त्याचे गुडघे दुखायला लागले तर त्याला त्या ठिकाणी जर वातासारखा त्रास होत असेल तर त्याचं ऑपरेशन केल्यानंतर घरच्यांची सुद्धा मानसिकता होत नाही की आता त्यांनी काय करायचं. मग त्यांना एक दोन येतं की औषध गोळ्या खाल्लं तरी कमी होत नाही, मग ऑपरेशन करावं का, ह्याच्यासाठी काय पर्याय? तर मी सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की ह्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण आयुर्वेदिक पद्धतीनं बसती, त्यांचा आहार, त्यांचं पथ्य आणि पंचकर्म ह्या पद्धतीने आपण त्यांना पूर्णतः बाहेर काढू शकतो. निश्चितच प्रेक्षक सरांनी सांगितलं म्हणजे उपचार पद्धतीचा अवलंब केला त्याच्या निश्चितच सुंदर रिझल्ट आपण साध्य करू शकतो. सर कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, सुमित यांचा फोन आलाय गोंदियावरून. नमस्कार सुमित, आपला प्रश्न विचारा. पाया, मी आज माझ्या दवाखान्यामध्ये गेलो होतो, उजव्या बाजूच्या पायाला डॉक्टरकडे गेलो होते मी. हा हा हा, पायाला काय झालंय? माझी सूजन आलेली आहे. अच्छा, वय किती आपलं? वय आहे आपलं 32. काय विचारायचं सर आपल्याला? पायाला म्हणजे सांध्यावरती सूज आहे, पूर्ण पायाला सूज आहे? सांध्याला सूज आहे का, जॉईंटला सूज आली का आपल्याला? हो, पूर्ण पायाला सूज आलेली आहे. दोन्ही पायांना? एकच पायाला. एकच. बर, आणि त्रास दुसरा काय सूज व्यतिरिक्त? नाही नाही, खूप दुखत आहे फक्त, बस चालून वगैरे होत नाही. पायात मुंग्या वगैरे येत आहेत? हो. बर, आणि चालताना बसावं असं वाटतंय? नाही, ते वाटत नाही तेवढं. बर ठीक आहे सर, याचा मार्ग. आणि कामाचं स्वरूप आपल्या समजेल? कामाचं स्वरूप काय आपलं? कसं म्हटलं सर? कामाचं स्वरूप काय? माझे फक्त घरचेच काम. अच्छा, ठीक ठीक, चालेल. जे सर मार्गदर्शन करतील सर काय सांगणार? त्यांनी जे 8 दिवसापासून सुरू आहे पण काही आरामच नाही. चालेल चालेल, निश्चित सर मार्गदर्शन करतील. सर थोडक्यात काय सांगणार? ठीक आहे, त्यांना ह्यांनी जी सांगितली ती दोन लक्षणं सांगितली. एक म्हणजे वातेचा त्रास एक त्यांना असू शकतो, ज्यामध्ये आमवातासारखा त्रास असू शकतो की काही थोडंसं जरी पाण्यात वगैरे त्यांनी गेलेलं असेल किंवा काही खाणे त्यांच्या बद्दल झाले असेल किंवा अतिप्रवास झालेला असेल तर अशी पायावरती सूज येऊ शकते, हे एक. पण आमवतामध्ये असं होत नाही की पूर्ण पायावरती, सांध्यावरती थोडी तरी सूज येते, गरम येते असं असतं, पण हे वेगळं असू शकतं. त्यामुळे सूजेवरती त्यांनी पोटातून जे पुनर्नवासू म्हणून एक औषध आहे, 2-2 चमचे पाणी टाकून जर घेतलं तर त्यांची सूज ही कमी येईल. आणि ह्याच्यासोबत जर का वेदना असतील तर योगराज गुगुळ म्हणून 2 गोळ्या संध्याकाळी झोपताना जर घेतल्या तर त्यांचा ठणका आणि सूज हे दोन्ही कमी होऊ शकतात. सुमितजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर घरगुती उपचार केला निश्चित त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर मग कशी आपण संधिवाताबद्दल बोललो तर माझा पुढचा प्रश्न की आमवात म्हणजे नेमकं काय, त्याचं लक्षण काय आणि त्याबद्दल काही अनुभव आपले आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आम आणि वात ह्यामध्ये दोन शब्द आहेत. आम म्हणजे काय की शरीरामध्ये साठलेला अपचित भाग किंवा दुर्गंध. आमाची व्याख्या आयुर्वेदानुसार अशी केली, आमम बहुपिच्छिलम दुर्गंधम, म्हणजे जे दुर्गंध आहे आणि पिच्छिलता म्हणजे स्थानता आलेली असते. तर हे शरीरामध्ये ज्यावेळी साठतं त्यावेळी शरीरामध्ये काय लक्षणं होत असतात की अंगमर्द, म्हणजे अंगामध्ये ताप आल्यासारखं वाटणं, अंगामध्ये तापाची भावना येणं हे अंगमर्द. आलस्य म्हणजे शरीरामध्ये खूप आळस येतो, म्हणजे थकवा आल्यासारखं वाटणं, फ्रेश न वाटणं. ज्वर म्हणजे मंदवेगी ज्वर, बारीक प्रमाणात ताप जाणवतो त्यामध्ये. त्यानंतर तृष्णा म्हणजे भरपूर प्रमाणात तहान लागायला लागते. आणि आरुची म्हणजे भूक लागत नाही, की तोंडाला ची चवच नसते. म्हणजे पेशंट ज्यावेळी म्हणतो ना की माझे सांधे पण दुखतात
त्यानंतर अंग पण मोडून आल्यासारखं वाटतं, आळस वाटतो, थकवा वाटतो, त्यानंतर काही खायची इच्छा होत नाही, शरीर जड वाटायला लागतं, गौरव यायला लागतो शरीरामध्ये. ही जी लक्षणं आहेत ती म्हणजे आमाची लक्षणं आहेत. बरोबर. आता हा आम जो आहे तो कशातून तयार होतो, तर जे काय आपण विरुद्ध अन्न म्हणतो म्हणजे दूध भात एकत्र खाणं, फळं आणि शिकरण एकत्र खाणं म्हणजे केळीचं शिकरण वगैरे एकत्र करून खाणं, त्याचबरोबर बाहेरचं जे सर्व हॉटेलमध्ये आज आपण बघतो की ज्याला जंक फूड फास्ट फूड म्हणतो, पिझ्झा बर्गर वगैरे हे सगळं जे मध्ये येतं किंवा बेकरी प्रोडक्ट असतील हे सगळं विरुद्ध अन्नामध्ये येत असतं. हे ज्यावेळी आपल्या शरीरात जातं त्यावेळी व्यवस्थित पचन होत नाही, तर पचन ना व्यवस्थित झालं तर त्याच्या शरीरामध्ये आम तयार होतो. हे आम्हाला महाविषम महागोरम असं म्हणलेलं आहे. आणि हे ज्यावेळी आम शरीरामध्ये साठतो त्यावेळी तो शरीर काय करत असतं, बाहेर टाकायचा प्रयत्न करतं. पण जर वारंवार शरीरामध्ये आम यायला लागला तर मग मात्र तो रक्तात मिसळतो, रक्तातून एका सांध्यामध्ये येतो. पहिल्यांदा मोठे मोठे सांधे धरले जातात, त्यानंतर मग छोटे छोटे सांधे, पण मग मात्र बोट आखडायला लांबवायला त्रास होणं, त्या ठिकाणी सूज यायला लागणं, त्या सांध्या तो गरम लागायला लागणं, अशा पद्धतीचे आम्हाला त्याची एक एक लक्षणं सुरुवात होते. सर आपण लक्षणबद्दल बोलूया तर पुढे आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आताच लक्षणाबद्दल सांगितलं, पण तुम्ही हे कसं ठरवतात की हा पेशंट आमवाताचा आहे संधिवाताचा आहे? कारण की बऱ्याच वेळा रुग्ण फक्त कंप्लेंट्स घेऊन येतो की माझं कंबर दुखतंय, गुडघे दुखते, तर नेमकं हे कसं ठरतं, नेमकी आपली चिकित्सा पद्धती कशी असते, त्याचे अनुभव काय, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? छान तुम्ही प्रश्न विचारलाय. कारण बऱ्याचदा पेशंटच्याही आणि यांच्या मनामध्ये खूप संभ्रम असतो की कोणी डायग्नोसिस, समजा 3-4 डॉक्टरांकडे जर तो पेशंट फिरून आलेला असेल तर कोण संधिवात सांगतो, कोण आमवात सांगतो, कोण वेगळा सांगतो, आणि त्या डोक्यामध्ये वात आहे एवढं तरी कळतं, पण कुठलं आहे नेमकं काय आहे हे कळत नाही. पेशंट ज्यावेळी आमच्याकडे ओपीडीमध्ये येतो ना त्यावेळी त्याची लक्षणं वेगळीच असतात. आणि ज्यावेळी पेशंट रिपोर्ट घेऊन येतो त्यावेळी त्याच्यावरती काहीतरी डायग्नोसिस केलेलं असतं, समजा अॅलोपॅथीचं डायग्नोसिस असेल आणि आम्ही त्या पद्धतीने जर का समजा रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणून तो पेशंट आला तर बऱ्याचदा काय असतं अरे फॅक्टर त्याचा पॉझिटिव्ह असतो, लक्षणं असतात त्यावेळी ठीक आहे. पण बऱ्याचदा काय असतं की पेशंटला पूर्ण आमवाताची लक्षणं असतात, अरे फॅक्टर निगेटिव्ह असतो, असे पेशंट असतात. त्यामुळे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी आयुर्वेदिक पद्धतीने त्याचा अगोदर डायग्नोसिस केलं जातं, हिस्ट्री घेतली जाते, केस स्टडी केली जाते. त्या डायग्नोसिस मध्ये आयुर्वेदिक डायग्नोसिस होतं. आता मी तुम्हाला एक छोटासा हे सांगतो, उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की आपल्याकडे एक पेशंट आले होते, साधारण 30-32 वय त्या रुग्णाचं होतं, लेडीज स्त्री रुग्ण होती ती. तर ती आली होती आपल्याकडे श्वेतप्रदरासाठी, म्हणजे अंगावरून व्हाईट डिस्चार्ज जास्त होता त्यांच्या, भरपूर प्रमाणात श्वेतप्रदर होता त्यांना. त्यांनी 2-3 गायनेकोलॉजिस्टची ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना जी ट्रीटमेंट चालू होती ती एका ठिकाणी ह्याच्यासाठी सांधेदुखीसाठी त्यांची ट्रीटमेंट पण चालू होती. माझ्याकडे ज्यावेळी आली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला हा त्रास आहे ह्याच्यासाठी फक्त अगोदर ट्रीटमेंट द्या. मग ज्यावेळी पूर्ण आपण त्याची हिस्ट्री घेतली त्यावेळी ते जे पेशंट होती ती आमवताची पेशंट होती. आमवताच्या पेशंटला ज्यावेळी आपण त्याचं फक्त पाचन केलं, त्या आमाचं जे पाचन आहे ना ते केलं, तर त्या आमाच्या पाचनमध्ये साधारण 1.5 महिन्यामध्ये त्या पेशंटचं जवळजवळ 50-60% श्वेतप्रदर कमी झाला होता. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन मला सांगायला तुम्हाला आवडेल की ते जी सांधेदुखी होती ते कमी झाली. त्या पेशंटचं वय परत एकदा सांगतो तुम्ही, साधारण 30-32 वय होतं. त्या रुग्णेला साधारण 1-12 वर्षाचा मुलगा आणि 1-10 मुलगा, अशी 2 मुलं आहेत. त्याच्या पुढे जाऊन की त्या रुग्णेला साधारण 7-8 वर्षापासून स्टिरॉइडची ट्रीटमेंट चालू होती. ह्या स्टिरॉइडच्या ट्रीटमेंटचा झालेला तो जो साईड इफेक्ट होता त्याच्यामुळं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं हाय डोस प्रमाणात असून सुद्धा त्या पेशंटला गोळ्या खाऊन पण वेदना सहन कराव्या लागत होत्या. बरोबर. आणि ह्या त्या आमाताचा तर त्रास होताच होता, पण त्याच्यासोबत इतर साईड इफेक्ट होते. ज्यावेळी आपण आमाचं पाचन केलं त्यावेळी त्यांची सांधेदुखी तर कमी आलीच आली, त्यांचा श्वेतप्रदर कमी आला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं उठणं, बसणं, चालणं, टॉयलेटला बसताना सुद्धा त्यांना जो त्रास होता किंवा कोणाला तर धरून घेऊन जावं लागत होतं, ह्या सगळ्या गोष्टी कमी आल्या. आणि आज सांगायला तुम्हाला आनंद होईल की त्या पेशंटचं स्टिरॉइडचे तर डोस कमी कमी होत गेलाच गेला, पण आयुर्वेदिक औषधं सुद्धा कमी आहेत आणि ती व्यवस्थित पेशंट खाऊन पिऊन व्यवस्थित आहे ते. म्हणजे ह्यातून आपण त्या पेशंटला किती वर्षाचा जरी जुना असेल तरी सुद्धा त्यातून आपण बाहेर काढू शकतो, हेच ह्यातून सांगायचं. कारण काय होतं की बऱ्याचदा की ह्या हे जसे पेशंट असतात ना की आमवताचे, ही वर्षानुवर्षे औषध खात बसलेले असतात आणि त्यांना वाटतं की हिथं औषध घेतलं मी तिथं औषध घेतलं तर काय फरक पडला नाही. पण आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी त्यांचं निदान होतं, आयुर्वेदिक पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट होते, म्हणजे पंचकर्म करणं, त्याबरोबर त्या आमाचा जो तो समूळ नाश करणं, ह्या पंचकर्मानंच हे शक्य होऊ शकतं. जशी आपण एखाद्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो तशी सगळ्या शरीराची जर सर्व्हिसिंग केली पूर्ण पंचकर्माने जर शरीरातला आम काढून ठेकला तर तो परत होत नाही, आणि जर परत नाही झाला तर मग मात्र परत परत ज्या वेदना असतात, कारण काय होतं गोळ्या खाली की तेवढं पुरतं बरं वाटतं, गोळ्या बंद झाली परत येतं. पण ह्या पद्धतीने जर काम त्या शरीरातला पूर्ण जर काढला, वाताचं अनुलोमन जर केलं, म्हणजे अपुनर्भव ही चिकित्सा होत असते. आणि त्यासाठी रसायन चिकित्सा ही आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहे की जे सर्वात मोठं आयुर्वेदाचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला देणगी किंवा आयुर्वेदाचे ते अशा पद्धतीने चर्चा करूया. तत्पूर्वी आपला एक फोन आलेला आहे, संग्राम
सम्रामजी यांचा फोन आलाय बुलढाण्यावरून. नमस्कार सम्रामजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, आमच्या आईला कमीत कमी 2 ते 3 वर्ष होत आहेत की हात पाय व ते सांधे दुखत आहेत. पायाचे बोट हाताचे बोट असे पूर्णपणे वाकत आलेले आहेत. त्यासाठी आम्ही पुण्याला पण विलास केला, त्यानंतर पंचकर्म केले, त्यावर भरपूर हे ट्राय केलं, पण अजून काही फरक नाही. सर, काय विचारायचं आपल्याला? वय त्यांचं? त्यांचं वय 40 आहे सर. 40 वय आहे. आणि आता सध्या औषधं चालू आहेत काही? हो, डीवाय पाटील हॉस्पिटलची औषधं चालू आहेत, आयुर्वेदिकची. ठीक. हा चालेल, निश्चितच सर मार्गदर्शन करतील. सर काय सांगणार? चालेल. आता ह्या पेशंटचे जे बऱ्याचदा काय होतं की आमवाताची लक्षणं आणि वातरक्ताची लक्षणं असे दोन्ही मिक्स पण असू शकतात. आता ह्यांच्यामध्ये ते आमवाताची लक्षणं त्यांनी काही सांगितले आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की आम ज्यावेळी शरीरामध्ये साठतो ना त्यावेळी काय होतं नेमकं ते मी सांगतो. आता समजा एक सांधा आहे, त्या सांध्यामधले आम जर साठत गेला तर पहिल्यांदा काय होतं, रसवाहिन्या दबतात, त्यामुळे त्या ठिकाणी सूज यायला लागते त्या सांध्यावरती. त्याच्यानंतर रक्तवाहिन्या जर दबायला लागल्या तर त्या ठिकाणी त्या सांध्यावरती गरमपणा यायला लागतो, म्हणजे तो सांधा तो गरम लागायला लागतो. आणि वातवाहिन्या जर दबायला लागल्या तर मग मात्र त्या ठिकाणी सांध्याची जी काही चमकणं, थनकणं, वेदना होणं ह्या गोष्टी होत असतात. आणि हा आम फक्त जाऊन त्या सांध्यामध्ये बसत नाही तर त्या ठिकाणी त्या हाडाची झीज करायला लागतो. हाडाची जशी जशी झीज व्हायला लागेल तसं तसं त्या हाडाचा जो हे आहे, जो लोड आहे, जे शरीर आपल्या समजा गुडघ्याचा जर साथ असेल तर तो जो लोड घेणार आपला गुडघा किंवा जे हाडं, तर ते त्या शिरावरती मागच्या यायला लागतो. आणि मग मात्र त्या शिरा कडक व्हायला लागतात. आणि एकदा शिरा कडक व्हायला लागले की मग मात्र ते वाकडे तिकडे व्हायला लागतात. ह्याला आयुर्वेदानुसार अस्थिचं विमार्गमन असं म्हणलं जातं, म्हणजे अस्थिधातूचं विमार्गमन हे शिरा आणि कंडरामध्ये व्हायला लागतं. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे त्या ज्या शिरा आहेत त्या तयार कशात होतात, रक्ताच्या ह्याच्यापासून, म्हणजे रक्ताचा जर का खरं पाक झालं तर त्यातून कंडरा तयार होतात, आणि जर मृदू पाक झाला तर त्यातून शिरा तयार होत असतात. म्हणजे रक्ताचं जर का व्यवस्थित पाचन केलं, रक्ताचं व्यवस्थित जर का प्रसादन केलं तर त्या शिरामध्ये परत आपल्याला लवचिकपणा आणता येत असतो. दुसरं, अस्थिचं जर का पोषण केलं, त्याचं प्रसादन केलं तर मग मात्र अस्थिधातूची वाढ होत असते आणि त्याचं जे विमार्गमन झालेलं आहे ते आपण कमी करू शकत असतो. अशा पद्धतीने हा एकदम बेसिक विचार मी तुम्हाला सांगितलेला आहे. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती मात्र ज्यावेळी आपण सुरुवात करतो स्नेहनस्वेदनापासून चालू करत असतो. स्नेहनस्वेदन म्हणजे काय की समजा एखादं लाकूड आहे ते जर कडक झालेलं असेल तर आपण त्याला तेलानं राबून काय करू शकतो, मऊ करू शकतो. बरोबर. आणि हे तर आपलं जिवंत शरीर आहे, त्यामुळे त्याला जर स्नेहन आणि स्वेदन तेल लावून मालिश करून जर का त्याला शेकलं तर मग मात्र ते परत हालचाल, त्याची लवचिकता आहे ती आपण परत आणू शकत असतो. अशा पद्धतीनं त्या आमाची आणि तिथले जी वात वाढलेले आहे त्याची ट्रीटमेंट करत असतो. आणि मग मात्र त्यांनी जी आता सांगितलं की पायाची बोट वाकडी झालेली आहे ती, तर त्याची ट्रीटमेंट होत असते. एवढा सूक्ष्म विचार करून जर का पुढे गेलं तर त्याची ही ट्रीटमेंट होते. यामध्ये फक्त पंचकर्म केलं त्यांनी सांगितलं, तर पाचन, त्यानंतर प्रसादन, आणि त्याच्यानंतर पुढे शोधन, त्याच्यानंतर शमन, आणि त्याच्या पुढची जाऊन ही ट्रीटमेंट रसायन आहे. फक्त ह्यांची जी ट्रीटमेंट आहे ती त्या पद्धतीने व्यवस्थित संपूर्ण ट्रीटमेंट होऊ द्यावी. कारण जर का आजार जुना असेल, अनुवंशिकता असेल, बऱ्याचदा काय होतं की अनुवंशिकता असतील त्यामुळे लगेच 5 महिन्यात किंवा 6 महिन्यात ट्रीटमेंट होत नाही, तर त्यासाठी 1-1.5 वर्ष त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर त्यांना माझं एवढं सांगणं असेल की आता जी ट्रीटमेंट चालू आहे ती व्यवस्थित चालू राहू द्या. ह्याच्यासोबत आणखी एखाद्या तज्ञाचा त्यांना काय सल्ला घ्यायचा असेल तर घेऊ द्या, पण ट्रीटमेंट मात्र व्यवस्थित पूर्ण स्टेपमधून त्यांनी घ्यावी. निश्चितच सर, कार्यक्रम आपल्या पुढचा अजून एक फोन आलाय. रवींद्रजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, म्हणजे माझे गुडघे वगैरे खूप दुखतात आणि मुंग्या वगैरे येतात, म्हणजे बसल्यानंतर 1-5 मिनिटं जरी झाले तरी गुडघे खूप दुखतात. वय किती आपलं? माझं वय साधारणतः 25 आहे सर. आणि कामाचं स्वरूप? कामाचे स्वरूप सध्या म्हणजे वर्किंग आवर असतं, म्हणजे 8 तास असते ड्युटी मला. ठीक. निश्चितच सर मार्गदर्शन करतील. सर काय सांगा, आता आपण जर फोन पाहिले तर प्रत्येकाचे जे फोन आहेत, एक ही 60-65 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्यांनी फोन केलाय की माझे गुडघे दुखतात म्हणून असं नाही पाहिले. तुम्ही 30-40-25-20 ह्या पद्धतीनेच आहेत. तर ह्याचं कारण सर्वात महत्वाचं आपल्या आहारामध्ये दडलेलं आहे, आपली जी जीवनशैली आपण जी बदललेली आहे त्याच्यामध्ये दडलेलं आहे. बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, वेळी अवेळी खाणं, रात्री उशिरा जेवणं, दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, अतिप्रवास करणं, अतिमैथून करणं, त्यानंतर छोट्या छोट्या कारणासाठी मेडिकेशन घेणं, औषधं घेणं, आणि ह्याच्यासोबतच जो काय आहार आहे तो आपल्याला जो मिळतो तो आता देशी मिळतच नाही, सगळं हायब्रिडायझेशन मिळतं किंवा भेसळयुक्त मिळतं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो. आणि हे आम तयार झाले की हाडाचं जे व्यवस्थित पोषण व्हायला पाहिजे ते पोषण होऊ देत नाही,
अपचित मेद, नुसतं फक्त शरीर वाढलेलं दिसतं, शरीरातलं कॅल्शियम किंवा रक्त हे कमी होत चाललेलं दिसतं आणि लवकरात लवकर आपल्याला ह्या मतचे किंवा गुडघेदुखीचे पेशंट हे पाहायला मिळतात, हे याचं कारण आहे. तर ह्यांनी ह्याच्यासाठी आम पाचक म्हणून जी ट्रीटमेंट असते त्यामध्ये पाचकवटी म्हणून बाहेर मिळते किंवा साधी शंखवटी म्हणून मार्केटमध्ये मिळते, त्या दोन दोन गोळ्या जेवणानंतर आणि रोज रात्री झोपताना 2 चमचे एरंड तेल हे 1 कप्भर गरम दुधामध्ये जर घ्यायला सुरुवात केली तर त्यांचे गुडघ्याचं जे काय दुखणं आहे ते कमी होईल. ह्याच्यासोबतच परत पुढे होऊ नये म्हणून सर्व अंगाला तिळ तेलाने मालिश करून आंघोळ करावी, अशा पद्धतीने ह्या वयात त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत नाही. रवींद्रजी सरांनी सांगितलं म्हणजे घरगुती उपचार केला निश्चित त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर मग अशा प्रामुवाताच्या लक्षण अनुभव सांगत होतं, अजून काही अनुभव सांगता येईल का? आमवात्याचे भरपूर पेशंट असतात, म्हणजे आता किती सांगावं, कारण तरुण ह्याच्यामध्ये तरुण जास्त असतात, वृद्ध जास्त असतात आणि ह्याच्यासोबत आता एक तुम्हाला जस्ट करंटचं सांगतो, एक 20-22 वर्षाचा मुलगा होता, तर त्याचा त्यालाही अशाच पद्धतीने स्टेरॉइडची ट्रीटमेंट चालू होती आणि ते साधारण 1.5-2 वर्षापासून त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याच्या चुलते म्हणजे त्याच्या काकांना हा आजार होता, अनुवंशिकतेने त्यांच्यामध्ये सुरुवात झाली होती, त्यामुळे त्यांनी साधारण 1.5-2 वर्षातच आपल्याकडे ते आले होते. त्या ज्यावेळी ट्रीटमेंटला सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला त्याला कसलं म्हणजे ही जाणवत नव्हतं, म्हणजे एक सांधे ते जशा ज्या पद्धतीने त्याचे धरले होते त्या पद्धतीने लवकर सुटत नव्हते, पण ज्यावेळी पूर्ण आमाचं पाचन झालं त्याच्या शरीरामधले त्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. त्याला जो त्रास होत होता तो त्रास जो होता तो त्याच्या खालच्या पायापासून घोट्यापासून गुडघ्यापासून सगळे सांधे ते स्टिफ झाले होते, म्हणजे आम्हाने पूर्ण तो मुलगा तो जखडून गेलेला होता आणि एवढं जखडून गेलं होतं की त्याला असं उचलताना म्हणजे त्याला पूर्ण असं आपण जसं फोल्ड करून उचलतो तशा पद्धतीने त्याला उचलावं लागत होतं, अशा पद्धतीने ते आखडून आणि जखडून गेलेलं शरीर होतं. आणि आज जर पाहिलं तर तो व्यवस्थित मुलगा चालतोय, उठतोय, बसतोय आणि फिरतोय कोणत्याही औषधा व्यतिरिक्त, कारण त्यांना जी काही स्टिरॉइड डिपेंडंट आपण म्हणतो ना हे असे पेशंट असतात आणि स्टिरॉइड वरती ते राहून फक्त त्या वेदना तर कमी करतातच करतात आणि पण त्याच्यासोबत त्यांना इतर आजार म्हणजे त्या हाडाची किडनीची लिव्हर वरती त्याच्या जे साईड इफेक्ट आहेत त्या गोष्टी मात्र आपण त्या पूर्णतः बंद करू शकतो. निश्चितच प्रेक्षक माझी सरांसोबत चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर माझा पुढचा प्रश्न आहे की नेमकं गुडघेदुखीला सुरुवात कशी होते सर, त्याबद्दल काय सांगणार, त्याची लक्षणं कशी असतात त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगणार? गुडघेदुखीमध्ये काय होतं सुरुवातीला बऱ्याचदा की फक्त थोडस काम केलं तरी दुखतंय, ताण पडला तरी दुखतं, त्यानंतर हळूहळू त्यांना काय होतं की गुडघ्यामध्ये चमकायला लागतं, त्यानंतर कधी कधी काय होतं की त्यापुढे गुडघ्याची जर का समजा दोन्ही खुर्च्या आहेत त्या जर झिजायला लागल्या किंवा त्यातलं वंगण जर कमी व्हायला लागलं तर एकमेकावरती घासायला लागतात, घासायला लागले की आवाज कटकट यायला लागतो, त्याच्या पुढे जाऊन ज्या शिरा आहेत त्या पाठीमागच्या कडक व्हायला लागले, आखडायला मला त्रास व्हायला लागतो, त्यानंतर मात्र त्यांना उठताना बसताना त्रास व्हायला लागतो, परत परत काय होतं की हा जर का तसेच सूज किंवा ठणका वाढत गेला तर बसलेल्या जागी सुद्धा ठणका यायला लागतो, त्यानंतर मग मात्र कसे तर काठीचा वगैरे आधार घेऊन त्यांना लंगडत चालावं लागतं, त्याच्यानंतर मग मात्र लंगडताना सुद्धा त्यांना त्रास व्हायला लागतो आणि मग मात्र पेशंट एका जागेवरती बसतो. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी सुरुवात होत असते त्याच वेळी जर का त्यांनी दाखवलं तर मात्र हे पुढे एक वाढत जात नाही, कारण सुरुवातीला ज्यावेळी चमकतो किंवा दुखतो त्यावेळी थोडीशी झीज झालेली असते, झीज जशी जशी वाढत जाईल तसे खुर्च्या झिजतात, खुर्च्या झिजल्या की आता वंगण आहे ते बाहेर येतं सुजायला लागतं आणि जे हाड आहे ते एकमेकावरती घासायला लागतात, हाड ज्यावेळी एकमेकावरती घासायला लागतात त्यावेळी झीज आणखीच वाढत जात असते, वय तर आपल्याला थांबवता येत नाही, आहारात हे ह्यांचं जे बदल असतो तो केला जात नाही, बऱ्याचदा काय असतं पेशंट स्थूल असतो तरी चालणं फिरणं आणि बऱ्याचदा सांगतात की गुडघे दुखायला लागले भरपूर चाला व्यायाम करा, त्यानं अजून झीज वाढायला लागते, अशा पद्धतीनं चुकीच्या सल्ल्यानं सुद्धा त्यांची झीज वाढत जाते. सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे की थोडंच दुखतंय थोडंच हे होत असताना त्यांनी जर का हे केलं त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं की बऱ्याचदा शेतकरी वर्ग आपल्याकडे येत असतो त्यांना काय होतं की थोडं दुखतंय काय होतं एखादी गोळी आणून खाल्ली जाते किंवा एखादं इंजेक्शन केलं जातं आणि काम हे केलं जातं, बऱ्याचदा कष्ट करणारे जे असतात लोक त्यांनाही असं वाटतं की काय थोडंसं कामानं दुखतंय त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग मात्र हळूहळू ते वाढत जातं आणि शेवटी ज्यावेळी खूप औषध खाऊन सुद्धा कमी येत नाही त्यावेळी त्यांना सल्ला दिला जातो की त्या औषधाने साईड इफेक्ट होतात त्यापेक्षा तुम्ही सरळ ऑपरेशन करून घ्या, मग मात्र पेशंट आयुर्वेदाकडे वळतो आणि ह्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण त्यांना हे करू शकत असतो, त्यांची जे ऑपरेशन आहे ते टाळू शकत असतो. म्हणजे कसं साधारण आता जे तुम्हाला सांगितले त्या अमवताची साधारण 10-12 वर्षापासून जे आहेत ते 60-70 वर्षापर्यंत असतात. आता एक ठाण्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी की ठाण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये एक लेडी झाली होती, त्यांना गुडघेदुखीचा त्रास, त्यांचं वय जे होतं ते साधारण 52 आसपास वय होतं,
दोन्ही गुडघे दुखीचा त्रास होता, त्यांना 7-8 वर्षापासून त्यांना त्रास होता. बऱ्याच ठिकाणी औषध घेतली, गोळ्या घेतल्या, त्यानंतर इंजेक्शन केली 2 वेळा, त्यांच्या गुडघ्यामध्ये इंजेक्शन केली गेली, तरी सुद्धा त्या गुडघे दुखी काही कमी येत नव्हती. पण जसं जसं वय वाढत चाललं तसं तसं अजून ते वेदना वाढत गेल्या, आणि मग मात्र पेशंटला जागेवर बसलं उठलं तरी सुद्धा ठणका येत होता. मग त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला. ज्यावेळी आपल्या एका पेशंटने त्यांना सांगितलं की असं आहे, ते आपल्याकडे आले, ज्यावेळी आपण चेक केलं त्यावेळी दोन्हीच्या दोन्ही गुडघ्यामधल्या कुरच्या ते झिजलेल्या होत्या. तर त्यांना आपण पाचन केलं, त्यानंतर जानू बस्ती बसती आणि जलोकावचरण. ज्यावेळी त्यांना जळू सुरुवातीला लावली त्यावेळी साधारण 2 ते 3 सेटिंग मध्ये त्यांच्या जे तिथले वेदना होत्या त्या कमी आल्या होत्या. आणि त्यानंतर जसे जसे जानू बसती आणि बस्ती पुढे जाईल तशा पद्धतीने त्यांच्या वेदना त्या पूर्णतः हळूहळू कमी आल्या. त्यांच्या गोळ्या इतर सुटल्या आणि व्यवस्थित त्या उठून बसून चालू शकतात. सगळ्यात महत्वाचं त्यांचं आपण ऑपरेशन टाळू शकलो. अशा पद्धतीने त्यांचं जरी वय 52 असलं तरी सुद्धा आपण ते त्यांचं ऑपरेशनही टाळू शकतो. कारण बऱ्याचदा काय गैरसमज असतो की आता वय झालंय, आता झीज कशी भरून येईल, ह्या वयात झीज भरून येत नाही त्यामुळे ऑपरेशनच करायला पाहिजे, तर असं काही नसतं. आणि बऱ्याचदा त्यांच्या मनात गैरसमज असतो की हे 2-3 वर्ष ट्रीटमेंट चालते, बऱ्याचदा कडू औषधं खावी लागतात, बऱ्याचदा काढे प्यावे लागतात, तर असं काही नाही. आता सुद्धा आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे, त्यामुळे फक्त गोळ्यावरतीच करता येतं, भस्मावरती करता येतं, आणि 8-9 महिने असे ट्रीटमेंट न करता तुम्हाला असं सांगितलं जातं. आयुर्वेदाचा सिद्धांत आहे की एका अहोरात्रीमध्ये गुण देता येतो. बरोबर, निश्चितच. सर, आपण याबद्दल अजून चर्चा करणार आहोत. एक फोन आलाय, पवनजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार पवनजी, आपण प्रश्न विचारा. हा, मी बबन जगताप बोलतोय इंदापूरहून. वय 45 आहे. बरोबर. हा, तर माझ्या डाव्या पायाचा जो हिप जॉईंट आहे, खुबा, तर त्या खुब्यामध्ये वेदना होत आहे. त्याच्यामुळे काय झालंय की पायामध्ये मी चालायला प्रॉब्लेम येतोय, मांडी घालता येत नाही त्या पायात. हा गेली 3 वर्ष झाला हा प्रॉब्लेम आहे. आयुर्वेदिक बी पंचकर्म केलं 1 महिना बरोबर. चालताना लंगडा वगैरे लागतंय त्या पायावरती? लंगडावं लागतंय. आणि MRI वगैरे काय केला होता, त्याचा रिपोर्ट वगैरे काय केला होता? MRI, बोन स्कॅन वगैरे सर्व झालेला आहे. बरं, आणि डॉक्टरांचं निदान काय झालं मग त्याच्याशी, त्या आजाराचं? त्या आजाराचं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की थोडासा बोलला, थोडासा इफेक्टिव्ह म्हणजे खराब झालेला आहे, थोडासा खराब झालेला आहे, परंतु बदलणे पत्तो नाही. आणि ठीक ठीक, मग बाकीचे हाडातला TB वगैरे सर्व टेस्ट केल्या, ते नॉर्मल आल्या. कॅन्सरची बोन स्कॅनची टेस्ट केली, ती बी नॉर्मल आली. ठीक, परंतु आता 2 पायामध्ये जवळजवळ 1.5 इंचाचा डिस्टन्स पडलेला आहे. गॅप पडायचा. बरोबर, बरोबर, निश्चितच. सर, या प्रश्नांचं मार्गदर्शन करतील. सर काय सांगणार? आले लक्षात तुमचा आता प्रश्न. ह्या आजाराला अॅलोपॅथीनुसार AVN म्हणतात, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस. त्यामध्ये काय होत असतं की जो हाडाचा जो बॉल आहे किंवा जे खुब्याचा जो सांधा आहे त्याचा जो बॉल आहे तर तो झिजत जातो. कशामुळे झिजत जातो? तर तिथला जो रक्त पुरवठा तो कमी कमी होत गेलेला असतो आणि त्या हाडाचा इथे नेक्रोसिस होतं. तर हे जी ट्रीटमेंट आहे ती ह्याच्यापासून येते. म्हणजे आयुर्वेदाचा किती सूक्ष्म विचार आहे हे मी तुम्हाला सांगेल, आणि त्यानंतर मी तुम्हाला अनुभव पण सांगेल की आपण हे कसं करतो. ते की ज्यावेळी एखादा सांधा झिजतो त्यावेळी त्या सांध्याला पोषण करणारे जे रक्त असते किंवा रसवाहिनी असतात त्याचा सप्लाय तिथं कमी झालेला. हा कुठून होऊ शकतो? कधी कधी मनकेतून पण कमी होऊ शकतो. मनकेत जर समजा गॅप असेल, झीज असेल, तिथं जर का समजा अडथळा आलेला असेल आणि पुढे जर का त्याला रस मिळत नसेल किंवा त्याला पोषण मिळत नसेल तर त्याची ट्रीटमेंट ही तिथे केली पाहिजे. दुसरं, त्या मनक्यापासून आणि त्या दोन्हीच्या मध्ये ह्या ठिकाणी जर का कुठे अडथळा आला असेल तर त्याची ट्रीटमेंट तिथे गेली पाहिजे. त्यानंतर कधी कधी काय असतं, रक्तवाहिनीच्या मध्ये सुद्धा ब्लॉक आलेला असतो आणि तिथं त्याला जो रस आहे किंवा त्याचं जे पोषण आहे ते होत नसतं. अशा पद्धतीने आयुर्वेद विचार करतं. ह्या ठिकाणी ज्यावेळी आम शरीरामध्ये साठतो त्यावेळी त्या ठिकाणी संघ म्हणजे त्या ठिकाणी आतमध्ये आलेला अडथळा आहे असं म्हणलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी जो ग्रंथी किंवा संघ असं जे त्या ठिकाणी साठलेलं आहे त्याची जर का ट्रीटमेंट केली तर रक्त पुरवठा परत सुरळीत करू शकतो आपण. ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे त्या ठिकाणी पत्रपोटली स्वेद असेल, शालिषष्टिक पिंड स्वेद असेल, त्याबरोबर रक्तामध्ये ज्या काही गुठळ्या झालेल्या आहेत त्याचं जे क्षार आहेत त्यांना पाचन करून हे केलं जातं, कमी केलं जातं आणि मग त्याचा रक्तपुरवठा सुरळीत केला जातो. हे एक. दुसरं, झालेली झीज आहे ती भरून काढण्यासाठी बस्ती केल्या जातात, ज्यामध्ये पंचतिक्त क्षीरवाच्या बस्त्या असतात त्या अत्यंत उपयोगी पडतात की ज्यानं परत तिथले ती झीज भरून येत असते. हे कुठं बस्ती दिल्या जातात? तर कोशामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये. तिथं काय दिल्या जातात? तर शरीरामध्ये सर्वात वाताचे जे प्रमुख स्थान आहे ते म्हणजे पकोश आहे. ज्या ठिकाणी वाताची कला आहे म्हणजे अस्थिधारा कला आहे त्याच ठिकाणी पुरुषधारा कला आहे. त्या ठिकाणी जर कमळ गेला तर पुरुष व्यवस्थित झाला तर त्या ठिकाणची जी अस्थिधारा कला आहे ती व्यवस्थित होते. आणि अस्थिधारा कला जर व्यवस्थित झाली तर मग मात्र हाडाचं पोषण होतं आणि कोणत्याही वयामध्ये ती झीज आपण भरून काढू शकत असतो. अशा पद्धतीने आपण AVN ची ट्रीटमेंट ही करत असतो. आज आपल्याकडे आता सांगायला हरकत नाही की साधारण आम्ही आजपर्यंत 6
सात आठ महिन्यापर्यंत ह्याची ट्रीटमेंट करावी लागायची. पण आता जी ट्रीटमेंट झालेली इव्हेंटची ती आपल्याकडे जी केस आली होती पुण्याच्या ओपीडीमध्ये, जी साधारण वय वर्ष फक्त 28 होते त्या मुलाचं, आणि ज्यावेळी आपल्याकडे आलं त्यावेळी त्याची जी इव्हेंटची ग्रेड होती इव्हेन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ती ग्रेड 4th मध्ये आला होता. आणि साधारण 2 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये बसती. त्यानंतर ही आता जी मी तुम्हाला फोटोमध्ये शमन चिकित्सा सांगितलेली त्या पद्धतीने रक्त प्रसादन करणारी ग्रंथी काढणारी अशी पद्धतीची जी चिकित्सा गेली ती 2 महिने ट्रीटमेंट गेल्यानंतर ग्रेड 4th वरून तो ग्रेड 3 वरती आला. म्हणजे एवढ्या पद्धतीने आपण ती फास्ट पद्धतीने करू शकत असतो. हे एक त्याचं वय कमी होतं त्यामुळे हे लवकर झालं हे आहे. त्यांनी व्यवस्थित औषध घेतली, व्यवस्थित पथ्य पाळलं त्यामुळे त्यांना लवकर रिझल्ट आला. पण एवढं ह्याच्या माध्यमातून मला नक्की सांगायला आवडेल की आता इथून पुढे इव्हेंटसाठी ऑपरेशनच हा एक पर्याय राहिलेला नसून त्याला आयुर्वेद हा एक प्रभावी मार्ग आहे आणि आपण ऑपरेशन हे टाळू शकतो. निश्चित पवनजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य मार्गदर्शन घेतलाच उपचार पद्धतीत तर आपण सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो. सर फोन येण्यापूर्वी आपण गुडघेदुखी त्याच्या लक्षणबद्दल बोलू होतो, चिकित्सेबद्दल बोलू, त्याबद्दल अजून काय सांगता येईल सर? बरोबर आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गुडघेदुखी झाली की आता जसं इव्हेंटचं सांगितलं तसं गुडघेदुखी झाली की खुर्च्या झेसल्या की त्यानंतर ऑपरेशन हा एकमेव पर्याय सांगितला जातो. आणि बऱ्याचदा काय होतं की ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा त्यांना ती गुडघेदुखी राहतेच किंवा त्यांना गोळ्याही घ्यावीच लागतात. आपल्या ह्यातलं दादरचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. निश्चितच की साधारण 70 वयाचे म्हणजे ते बँकेत होते, कर्मचारी होते बँकेत, रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. बरोबर. म्हणजे साधारण 7-8 वर्ष व्यवस्थित चाललं होतं आणि चालता चालता पायऱ्यावरून एका पायऱ्यावरून दुसऱ्या पायऱ्यावरती डायरेक्ट पाय पडला आणि कटकीना आवाज आला. तिथून पुढे त्यांच्या गुडघ्यामध्ये त्रास व्हायला चालू झाला. मग एका गुडघ्याचा त्रास होता होता परत दुसऱ्याही गुडघ्यावरती त्यांना हे झालं. बरोबर. म्हणजे ज्या गुडघ्यात हे झालेलं होतं जास्त वेदना होत होत्या त्याचं त्यांनी ऑपरेशन केलं. अच्छा. ऑपरेशन केल्यानंतर 6 महिने झाले तरी त्यांना व्यवस्थित उठता येईना चालता येईना. मग त्यानंतर परत दुसऱ्या गुडघ्यावरती ताण यायला लागला, दुसऱ्या गुडघ्याची वेदना होत होत्या, त्यामुळे त्यांना सांगितलं की आता ह्या दुसऱ्या गुडघ्याचे ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. मग अशा कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या गुडघ्याचं ऑपरेशन करून सुद्धा जर त्रास होत असेल किंवा वेदना कमी होत नसतील किंवा मला औषध अजूनही खावी लागत असतील तर मग मात्र ह्याचं ऑपरेशन नको म्हणून ते ज्यावेळी आपल्या एका पेशंटनी त्यांना सांगितलं आणि दादरच्या आपल्या ओपीडीमध्ये आले त्यानंतर त्यांना साधारण 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये बसती, जानू बसती, त्यानंतर पोटातली औषधं आणि रसायन औषधं ह्या पद्धतीने आपण त्यांच्या दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन तर टाळू शकलोच शकलो. पण ज्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं ज्यामध्ये त्यांना वेदना होत्या त्याही त्यांच्या वेदना आपण पूर्णतः कमी करू शकलो. अशा पद्धतीनं त्या फक्त गुडघेदुखीचा असा विचार न करता, कारण काय होतं बऱ्याचदा की पेशंट आले गुडघेदुखीसाठी पण त्या शरीरामध्ये वात कशा पद्धतीने वाढलेला आहे, पित्त कशा पद्धतीने आहे, कफ कशा पद्धतीने आहे, पूर्वी कुठले आजार झालेले आहेत का, इतर कुठल्या आजाराचा परिणाम म्हणून ते गुडघेदुखी आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा समूळ अगोदर विचार केला जातो, निदान केलं जातं आणि त्या पद्धतीने जर चिकित्सा केली तर आपण त्या पेशंटला समूळ वेदनामुक्त करू शकतो. कार्यक्रमाला पुढचा फोन आलाय, अश्विनी यांचा फोन आलाय नांदेडवरून. नमस्कार अश्विनी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर, माझ्या गुडघ्यामध्ये खूप सूज येते आणि म्हणजे खूप वेदना होतात आणि कुठली वेदना शमक खाली की थोडं म्हणजे एक तासाने बरं होतं, आणखीन परत तीच प्रॉब्लेम चालू. 10 वर्ष झालं मला प्रॉब्लेम आहे ही. वय आपलं? माझं वय आहे 31 वर्ष. 31 वर्ष आणि 10 वर्षापासून आजार आहे? हा, 10 वर्षापासून आजार आहे. जवळपास मला 18 वर्षापासून आजार आहे बघा. ठीक, चालेल. निश्चितच प्रेक्षक माझी सांगसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पुरता वेळ झाली एका छोट्याच्या विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे संधिवात, आमवात, गुडघेदुखी आणि आयुर्वेद. सहभागी डॉक्टर सचिन गोडसे सर. प्रेक्षक माझी सांगसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पुरता बघूयात आपण पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. रविवार दिनांक 1/3/2020 रोजी रात्री 8:30 आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठीच्या मणक्याचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर सर. प्रेक्षक, आजच्या कार्यक्रमासंबंधी आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क करू शकतात, जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, ब्रेक मध्ये जाण्यापूर्वी आपला अश्विनी यांचा फोन आला होता की 18 वर्षापासून त्यांना त्रास होत आहे, कुठलीही उपचार पद्धतीचं काम करते, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की वय वर्ष 31 आहे आणि 18 वर्षापासून म्हणजे वयाच्या 12 वर्षापासून त्यांना त्रास आहे. बऱ्याचदा असे काय असतं की अनुवंशिकता असू शकते, कारण अॅलोपॅथीनुसार रुमेटॉइड आर्थरायटिस ही अनुवंशिकता पण असते आणि दुसरं त्याच्यामध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणले जाते त्यांना. बरोबर. त्यामुळे हे त्यांच्या इम्युनिटीमुळे पण असू शकतं. तर हे अमवाताची केस असण्याची शक्यता जास्त आहे.
ज्यावेळी सांधा सुचतो, थनकतो, गरम होतो आणि त्याला कुठले साधं तेल जरी लावलं तरी वेदना अजून वाढतात. वेदनाशमन कुठले औषध घेतले तरी वाढते. ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये शरीरामध्ये पित्ताची प्रकृती असणार आहे किंवा पित्ताचा त्यांना त्रास असणार आहे. त्यामुळे त्यांनी पित्तशामक जी गुळवेल आहे की जी आमवातावरची सर्वात श्रेष्ठ औषध आहे, गुळवेलीचा रस घेणं किंवा गुळवेलीचा काढा करून रोज पिणं हे एक, किंवा मार्केटमध्ये कैशोर गोगुळ आणि सिंहनाथ गोगुळ ह्या नावानं औषध मिळतात. ती दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ त्यांनी घेतलं आणि रात्री झोपताना 2 चमचे एरंड तेल हे जर का गरम दुधातून घेतलं किंवा सुंटीच्या काड्यातून जर घेतलं तर त्यांचा त्रास हा समूळ कमी होऊ शकतो. ह्याच्या पुढे जाऊन जर का समजा नाही कमी आलं 1 महिन्यामध्ये तर त्यांनी जवळच्या वैद्याकडे जावं आणि पंचकर्म बस्ती हा त्यांचा उपक्रम जर त्यांनी घेतला तर मात्र त्यांचे जो काय 18 वर्षापासूनचा जो त्रास आहे तो समूळ नाश होऊ शकतो. पण त्यासाठी पंचकर्म करण्याची जरूरत आहे. बरोबर प्रेक्षक अश्विनी, अश्विनी मॅडम सरांनी सांगितल्याप्रमाणे जर उपचार पद्धतीचा अनुलंब केलास तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर कार्यक्रमामध्ये पुढचा प्रश्न की आतापर्यंत आपण कारण लक्षणं बघितली तर चिकित्सेबद्दल बोलायचं झालं तर संधिवाताची नेमकी चिकित्सा कशी आपण करू शकतो त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? बरोबर आहे. संधिवाताची किंवा आमवाताची चिकित्सा करताना एक सूत्र असतं की समजा आमवाताचा पेशंट आला तर आमवाताची चिकित्सा करताना त्याचं सूत्र जे आहे ते म्हणजे लंगडम स्वेदनम दीपनाने कटुनीचे, म्हणजे लंघन करणं, स्वेदन करणं, दीपन औषध वापरणं, तिक्त रसात्मक औषध वापरणं आणि कटुरसात्मक औषध वापरणं. त्याच्यासोबतच त्या पुढची जी हे म्हणजे विरेचनम स्नेहपानम बस्तेच्या आम मारुता, म्हणजे विरेचन करणं स्नेहपान देऊन, जे आता आपण 2-3 पेशंटला जे सांगितलं की स्नेह विरेचन, स्नेह म्हणजे तेल, त्या तेलाचं जर विरेचन केलं म्हणजे तेलाने जर का विरेचन केलं वाताचं अनुलंबन हे चांगल्या पद्धतीने होत असतं आणि त्यानंतर बस्ती करणं चिकित्सा, त्यामध्ये तिक्तक्षराच्या बस्ती असतील, वैतरण सारख्या बस्ती असतील, मज्ज तेलाच्या बस्ती असतील, जशा पद्धतीने जी जाईल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आपण देत असतो. म्हणजे पंचकर्मातला बस्ती आणि विरेचन हे दोन प्रकार झाले. त्यानंतर लंघन करणं, स्वेदन करणं म्हणजे वृक्षश्वेद केला जातो. आता वृक्षश्वेद म्हणजे कसा की वृक्षश्वेद ह्याचा वृक्षश्वेद विधातव्य वालुका पुटकस्थता, म्हणजे वाळू ची पोटली जी आहे ती गरम करायची आणि त्यांना शेकायचं. बऱ्याचदा काय होतं की आता पेशंटने सांगितलं की शेकल्यानंतर त्यांना सुद्धा वेदना वाढतात, तर हे जर का शेकल्यानंतर कमी येत असेल तर तो संधिवात आहे आणि जर का तेल लावल्यानंतर कमी येत असेल, तेल लावल्यानंतर जर वाढत असेल तर तो मात्र आमवात आहे. अशा पद्धतीने त्याच्यातलं एक डायग्नोस्टिक स्टूल आहे. संधिवाताची ट्रीटमेंट ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी त्यामध्ये ब्रोहन करायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी जी झीज झालेली आहे ती ब्रोहन करायला पाहिजे. समजा वृक्ष थंड ह्या पद्धतीने त्या ठिकाणी वात वाढलेला असेल त्याच्या विरोधी गुणातला स्निग्ध उष्ण ह्या गुणांनी त्याची ट्रीटमेंट होत असते. बरोबर. त्याचबरोबर त्यामध्ये पंचकर्म करत असताना या पण सारख्या बस्ती वापरल्या जातात, म्हणजे त्याची झीज भरून काढण्यासाठी आपण रासना इरण मुलादी सारख्या झीज भरून काढणाऱ्या बस्ती वापरत असतो. म्हणजे तेलासारखं सहचेरादी तेलासारखं बल्ले तेल किंवा महानारायण तेलासारखी बल्ले तेल त्यामध्ये वापरली जातात. आणि ज्यावेळी आमवात असेल त्यावेळी म्हणजे साठलेला जो आम आहे त्याचं शोधन म्हणजे ते बाहेर काढलं जातं. अशा पद्धतीने साधारण चिकित्सा सूत्र राहतं. आणि प्रेक्षक आपण बघितलं की संधिवातामध्ये कसा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो, तर याला अनुसरून सर आमवातीच्या पण चिकित्साबद्दल असं काही सांगता येईल का सर? थोडक्यात काय सांगता येईल किंवा आपला अनुभव काय सांगता येईल चिकित्सेनंतरचा? बरोबर आहे. आमवातामध्ये बऱ्याचदा काय होतं की पेशंट काय आहे त्याच्यानुसार त्याची चिकित्सा होत असते. कारण बऱ्याचदा पेशंट एका वेगळ्या कारणासाठी येत असतो, शरीरामध्ये आम साठलेला असतो आणि त्या ज्यावेळी ट्रीटमेंट करायला जातो त्यावेळी त्यांना फक्त त्याची आमवाताची लक्षणं असतील असं नाही, तर बऱ्याचदा काय असतं समजा पोटामध्ये हे आहे आरसे आहे आणि आरशाचा पेशंट येतो आणि त्याला गुडघे दुखीचा त्रास असतो. ज्यावेळी आरशाची ट्रीटमेंट केली जाते त्यावेळी त्या आमाची ट्रीटमेंट होत असते शरीरामध्ये साठलेल्या आणि त्याच्या गुडघेदुखीची ट्रीटमेंट होत असते. ज्यावेळी एखादा पेशंट येतो गुलमासारखा त्या गुलमाची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याची गुडघेदुखी कमी होत असते. एखादा पेशंट येत असतो वातज पांडूसारखा, त्या वातज पांडूची ट्रीटमेंट केली तर ह्या आमाची किंवा त्या वाताची किंवा त्या सांध्याची ट्रीटमेंट होत असते. बऱ्याचदा काय होतं आता आपण जर पाहिलं तर चिकनगुन्याचा पेशंट येतो, अंगात ताप असते, कणकण असते आणि त्याला ज्यावेळी ट्रीटमेंट देतो आपण अगदातली किंवा कीटक विषयाची ज्यावेळी ट्रीटमेंट करतो त्यावेळी तो ताप उतरत असतो आणि त्यावेळी ज्यावेळी ताप उतरेल त्याचवेळी चिकनगुन्याची संधिवात ही पूर्णता जाते. अन्यथा जरी समजा ऍलोपॅथीच्या किंवा इतर कोणत्याही समजा आयुर्वेदातल्या औषधांनी त्याचा फक्त ताप उतरवला आणि त्याचे जर विष त्या शरीरातलं जर बाहेर नाही काढलं तर हा परत परत तो त्रास त्या पेशंटला होत असतो. त्यामुळे ज्यावेळी अगदातली ट्रीटमेंट करेल त्याचवेळी तो ज्वर आहे तो कमी येतो आणि तो ज्वर जर कमी आला तरच त्याची गुडघेदुखी कमी येते. अशा पद्धतीने आमवाताच्या बाबतीत संधिवाताच्या बाबतीत काय होतं की झीज झालेले दिसत असते आणि त्या पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करतो. आमवातेत मात्र आम कशामुळे साठला आहे, आम का झालेला आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरत असते. आता बऱ्याचदा काय होतं की समजा 3-4 वेळा एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झालेली आहे किंवा 1-2 अबॉर्शन झालेले आहेत त्यानंतर बऱ्याच काळ तो शेकशेगडी केली जात नाही, तो जो ओलावा आहे तो शरीरामध्ये राहतो. तो ओलावा म्हणजेच आम असतो शरीरामध्ये. तो आम जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत त्या सांधेदुखीची, कंबर दुखीची, गुडघे दुखीची ट्रीटमेंट होत नाही. अशा पद्धतीनं त्याचं निदान करून त्याचा हेतू शोधून मग मात्र त्या आमची ट्रीटमेंट होते. याबद्दल आपण चर्चा करूयात. प्रेक्षक माहिती सांगण्याची चर्चा अशीच चालू राहणार. तत्पुरता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे
आमवातामध्ये सांध्यांना गरम वाळूने शेकावे तर संधिवातामध्ये गरम तेलाने मसाज केल्यास वेदना तत्काळ कमी होतात. सुंठ व सराट्याची मुळे यांचा काढा दररोज सकाळी सेवन केला असता कंबरदुखी, पाठदुखी आणि आमवाताचा नाश होतो. दररोज तिळतेलाने सर्वांगाला मसाज करून स्नान केल्याने वात कमी होऊन अंग दुखणे, सांधे ठणकणे, करकर आवाज येणे बंद होते. दगडी पाला गरम करून गुडघा अथवा दुखणाऱ्या सांध्यावर बांधल्यास सूज, ठणका खूप चांगला कमी होतो. दशमूळ काढा किंवा गरम दुधात दररोज रात्री एरंड तेल 2 चमचे घेतल्याने आमवाताचा समूळ नाश होतो. प्रक्षोभ आता बघू आजच्या कार्यक्रमाचं पुढं प्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुढं प्रक्षेपण हे मंगळवार दिनांक 10/3/2020 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे संधिवात, आमवात, गुडघेदुखी आणि आयुर्वेद. सहभागी होते डॉक्टर सचिन गोडसे सर. प्रेक्षक आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com. सर माझा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा तुम्ही आपण गुडघेदुखीबद्दल जे बोललात तर त्यामध्ये ऑपरेशन काढून झीज कशी भरून येत आहे याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार. झीज भरून काढण्यासाठी आपण जे सांगितलं ते बस्ती चिकित्सा ही सर्वात प्रभावी चिकित्सा आहे. ज्यावेळी पोटातून आपण औषधे देत असतो त्यासोबत बस्ती, बृहन बस्ती केली जातात, यापन बस्ती केल्या जातात, तिक्त क्षीराच्या बस्ती केल्या जातात. त्यानं त्या धातूची पहिल्यांदा अग्नी वाढवला जातो म्हणजे आपण जे पोषण देणार आहे ते त्या शरीरामध्ये घेतलं जातं आणि त्यासोबतच जी बल्य चिकित्सा आहे ती केली जाते म्हणजे मग त्या धातूचं आहे ते अस्थिचं वर्धन किंवा अस्थिचं पोषण हे आपण करू शकत असतो. बस्ती चिकित्सा ह्याच्यातली सर्वात महत्वाची चिकित्सा आहे. दुसरं ज्या ठिकाणी अडथळा आले त्या ठिकाणी पत्रपुटली सारखी शोध असेल, शालिशिष्टिक पिंड सारखी शोध असतील, अशा पद्धतीचा शोध देऊन तिथला मधला अडथळा आहे तो दूर केला जातो आणि त्या धातूचं पोषण हे केलं जातं. बऱ्याचदा आमाचा अडथळा असतो त्या आमाचं पाचन केलं जातं आणि त्या धातूचं पोषणही केलं जातं. अशा पद्धतीने चिकित्सा सूत्राचा अवलंब करून आपण हाडाची जी झीज आहे ती भरून काढू शकतो. निश्चितच प्रेक्षक जाता आता मला आठवत आहे की आयुष्य अतिशय सुंदर आहे परंतु या सुंदर आयुष्याच्या वाटेवरती असे काही क्षण येतात की संपूर्ण जीवन आपल्याला अंधर्म वाटायला लागतं. मग अंधर्म वाटेवर एखाद्या आशेची किरण आपल्याला संपूर्ण वाट दाखवत असे. जसे की कंबरदुखी, गुडघेदुखीमध्ये सरांच्या आयुर्वेदिक उपचारांनी आपण सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो याबद्दल सरांनी माहिती दिली. सर आज आपण इथे आलो आमच्या प्रेक्षकांना सांधेदुखी, गुडघेदुखी यावर इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. Thank you.